दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस युवा नेते जयदीप दादा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जेडी मित्र परिवार. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. 2 दिवसात सांगली जिल्ह्यात 54 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. जत तालुक्यातील बिळूर झाले नवे हॉटस्पॉट. गेल्या 2 दिवसात सांगली जिल्ह्यात कोरोनाचा जोरदार धडाका सुरू आहे. काल तब्बल 41 आणि आज 13 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 2 दिवसात एकूण 54 कोरोनाबाधित सापडले आहेत, तर फक्त 7 कोरोनामुक्त झाले आहेत. या जत तालुक्यातील बिरूळ या गावातच 24 रुग्ण सापडले आहेत. शिराळा तालुक्यातील मंदूर नंतर इतकी मोठी रुग्णसंख्या असलेले बिळूर हे गाव आहे. प्रारंभी इस्लामपूर, त्यानंतर मंदूर व आता बिळूर हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुढे आले आहेत. आज सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात तब्बल 9 कोरोनाबाधित सापडले आहेत. हनुमाननगर, विठ्ठलनगर, वारणाली, कोल्हापूर रोड, मिरज, ब्राह्मणपुरी, इस्राईल नगर या परिसरात एकूण 9 कोरोनाबाधित सापडले आहेत. तर पलूस तालुक्यातील दुधंडी येथे 2, तासगाव तालुक्यातील बोरगावात 1 व आटपाडी तालुक्यातील कानकत्रेवाडीत 1 कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. काल जत तालुक्यातील एकटा बिळूरमध्ये 24, तर आटपाडी तालुक्यातील कानकत्रेवाडीत आणि करंजे येथे मिळून 2, खानापूर तालुक्यात घाणवड आणि विठा येथे मिळून 2, वाळवा तालुक्यात 1, इस्लामपूर व करंजवडे येथे प्रत्येकी 1, तर सांगली, मिरज, कुपवाड महापालिका परिसरात एकूण 7 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गणपतीपेठ, बुधगाव रस्ता, कर्नाळ रोड, दत्तनगर, कलानगर व मिरजेच्या ब्राह्मणपुरी परिसरात एकूण 7 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. गेल्या 2 दिवसात तब्बल 54 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. सांगली जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 472 वरती पोहोचला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा 262 वरती पोहोचला आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या 12 असून जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 198 इतकी आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.